नमस्कार मित्रांनो, मी जयवंत जय डोईजड या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक्सेल नवीन शिकत असाल अथवा आपला एक्सेलमध्ये व्ही लुकअपचा वापर कसा केला जातो याची माहिती जाणून घ्यायची असेल तर आजची ही व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये व्ही लुकअपचा वापर कसा केला जातो यामध्ये असणारे आर्ग्युमेंट्स म्हणजे लुकअप व्हॅल्यू, टेबल ॲरे, कॉलम इंडेक्स नंबर, रेंज लुकअप हे सर्व काय याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्ह्यू लुकअप ही एका व्हिडिओमध्ये संपणारी माहिती नाही आहे, यामुळे याचे अजून काही भाग मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, मित्रांच्या शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच उपयुक्त व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहते. चला तर पाहूया ही व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्ही लुकअप फॉर्म्युला बद्दल जाणून घेणार आहोत. तर पाहूया व्ही लुकअप काय आहे. मित्रांनो, व्ही लुकअप म्हणजे व्हर्टिकल लुकअप. व्ही म्हणजे व्हर्टिकल, म्हणजे याचा उपयोग व्हर्टिकल कॉलम मधील व्हॅल्यू शोधायला केला जातो. तसेच व्ही लुकअप हे नेहमी आपल्या टेबलमध्ये ज्याची व्हॅल्यू शोधायची आहे त्याच्या डाव्या बाजूच्या कॉलम मधील व्हॅल्यू शोधत असते. आपल्याकडे हा असा एक कंपनीचा एम्प्लॉई डेटा आहे जो व्हर्टिकल टेबलमध्ये आहे, याला व्ह्यू लुकअप अप्लाय करणार आहोत. आपण पाहू शकता या टेबलमध्ये एम्प्लॉई कोड आहे, नाव आहे, डिपार्टमेंट, सॅलरी, जॉईनिंग डेट आहे. आता समजा मी येथे यातील एक एम्प्लॉई कोड टाईप केला व मला याची जॉईनिंग डेट हवी आहे, तर आपल्याला त्या एम्प्लॉई कोडच्या या रोमध्ये जॉईनिंग डेट कॉलममध्ये ही व्हॅल्यू अशा प्रकारे मॅन्युअली शोधावी लागेल व येथे टाईप करावी लागेल. पण मित्रांनो, या टेबलमध्ये हा डेटा कमी असल्याने आपण इथे सहज मॅन्युअली सर्च करू शकतो, परंतु जर भरपूर डेटा असलेले मोठे टेबल असेल तर हे मॅन्युअली सर्च करणे सहज शक्य होत नाही. अशावेळी व्ह्यू लुकअपचा वापर करून आपण ही व्हॅल्यू सहज शोधू शकता. आता मी येथे व्ह्यू लुकअपचा फॉर्म्युला टाईप करतो. या अगोदर आपण फॉर्म्युलामध्ये सिंटेक्स व्हॅल्यू म्हणजेच फॉर्म्युलामधील आर्ग्युमेंट्स कोणती व याकरता काय माहिती आपल्याला लागणार आहे ते पाहूया. तर सर्वप्रथम लुकअप व्हॅल्यू, तर आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे आहे. तर आपण येथे जो एम्प्लॉई कोड टाईप केला आहे ह्या एम्प्लॉई कोडची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे एम्प्लॉई कोड ही आपली लुकअप व्हॅल्यू असणार आहे. यानंतर लागणार आहे टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजेच कोणत्या टेबलमध्ये ही व्हॅल्यू शोधायची आहे, त्या टेबलची रेंज म्हणजे हे टेबल. आता यातील कोणत्या कॉलममधील व्हॅल्यू आपल्याला पाहिजे त्या कॉलमचा या टेबलमधील कॉलम नंबर म्हणजेच कॉलम इंडेक्स नंबर. व शेवटी आहे रेंज लुकअप, म्हणजे जी व्हॅल्यू पाहिजे आहे ती एक्झॅक्ट मॅच हवी आहे की अप्रॉक्सिमेट मॅच. एक्झॅक्ट पाहिजे असेल तर फॉल्स म्हणजे झिरो व अप्रॉक्सिमेट हवी असेल तर ट्रू म्हणजे एक. आता मी येथे फॉर्म्युला टाईप करतो. इज इक्वल टाईप करून व्ही एल टाईप करा व टॅब प्रेस करा. अशा प्रकारे फॉर्म्युला ओपन होईल. अथवा व्ही एल टाईप केल्यावर अशा प्रकारे व्ही लुकअप दिसून येईल. यावर डबल क्लिक करा, फॉर्म्युला दिसून येईल. आता लुकअप व्हॅल्यू एंटर करा. आपली लुकअप व्हॅल्यू कोणती आहे, तर हा एम्प्लॉई कोड. तर ही सेल मी येथे सिलेक्ट करतो. सेल नंबर आलेला असेल. आता कॉमा एंटर करा व टेबल ॲरे करता हे संपूर्ण टेबल सिलेक्ट करा. कॉमा टाईप करा. आता कॉलम इंडेक्स नंबर, आपल्याला यातील जॉईनिंग डेट हवी आहे. तर या टेबलमध्ये हा कॉलम नंबर आहे 1, 2, 3, 4, 5. तर मी येथे 5 टाईप करून कॉमा देतो. आता आपल्याला व्हॅल्यू एक्झॅक्ट मॅच हवी आहे, तर
एक्झॅक्ट मॅच करता फॉल्स सिलेक्ट करावे लागेल. फॉल्स करता 0 टाइप करा. मित्रांनो, आपल्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल ट्रू फॉल्स व्हॅल्यू काय. तर सध्या आपण फॉल्स म्हणजे 0 व ट्रू करिता 1 हे लक्षात ठेवा. पुढील व्हिडिओत अप्रॉक्सिमेटचे उदाहरण पाहताना आपल्याला ते लक्षात येईल. मी येथे एक्झॅक्ट मॅच हवे असल्याने 0 टाईप करतो, ब्रॅकेट पूर्ण करतो व एंटर करतो. आपल्याला हवं असलेलं उत्तर येथे आलेलं दिसून येईल. मित्रांनो, दरवेळेस येथे एम्प्लॉई कोड नंबर टाईप करण्यापेक्षा तुम्ही ही पूर्ण लिस्ट येथे घेऊ शकता. याकरता ही सेल सिलेक्ट करा व डेटा टॅब ओपन करा. यामध्ये डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. अशी विंडो ओपन होईल. यामध्ये येथे क्लिक करा. यातील लिस्ट हा पर्याय सिलेक्ट करा. आता या बॉक्समध्ये क्लिक करा व ही संपूर्ण लिस्ट सिलेक्ट करा. अथवा मित्रांनो, जर या लिस्टमध्ये अजून आपल्याला काही नवीन कोड खाली अपडेट होणार असतील तर हा संपूर्ण कॉलम सिलेक्ट करा. म्हणजे पुढे यात नवीन येणारा डेटाही अपडेट होईल. आता ओके करा. आपण पाहू शकाल या सेलच्या बाजूला असा एक ॲरो आला असेल. यावर क्लिक करा. सर्व लिस्ट यामध्ये आले असेल. आता यातील कोणताही कोड सिलेक्ट करा. आपल्याला याचे डिटेल्स त्या कोडप्रमाणे इथे दिसून येतील. मित्रांनो, आपण नवीन असाल तर फॉर्म्युला टाईप करणे तुम्हाला थोडे अवघड जात असेल तर तुम्ही अजून एका सोप्या पद्धतीने फॉर्म्युला एंटर करू शकता. तर आपल्याला हवी असलेली सेल सिलेक्ट करा. मी येथे सॅलरी करता ही सेल सिलेक्ट करतो व फॉर्म्युला बारमध्ये एफएक्स हे फंक्शन बटन असेल, यावर क्लिक करा. अशी इन्सर्ट फंक्शनची विंडो ओपन होईल. आपण पूर्वी जे फॉर्म्युला वापर केले आहेत त्याची लिस्ट खाली दिसून येईल. यामध्ये व्ही लुकअप दिसत नसेल तर वरती येथे सर्चमध्ये व्ही लुकअप टाईप करा व गोवर क्लिक करा. अशा प्रकारे खाली लिस्ट येईल. यामध्ये व्ही लुकअप सिलेक्ट करा व ओके करा. अशी फंक्शन आर्ग्युमेंटची विंडो ओपन होईल. यामध्ये लुकअप व्हॅल्यूमध्ये क्लिक करा व आपली जी लुकअप व्हॅल्यू आहे ती सेल सिलेक्ट करा. येथे सेल नंबर आला असेल. अशाच प्रकारे खाली टेबल ॲरेमध्ये क्लिक करून टेबल सिलेक्ट करा. मित्रांनो, जर आपला डेटा अजून खाली ह्या टेबलमध्ये अपडेट होणार असेल तर इथे सुद्धा आपण हे असे संपूर्ण कॉलम सिलेक्ट करून ही पूर्ण रेंज सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारे हे सिलेक्ट केल्यानंतर येथे टेबल रेंज आलेली दिसून येईल. आता कॉलम इंडेक्समध्ये कॉलम नंबर टाईप करा. आता मी येथे सॅलरी अमाऊंट सर्च करत आहे. त्याचा कॉलम नंबर आहे 4. तर मी येथे टाईप करतो 4 व खाली रेंज लुकअपमध्ये फॉल्स म्हणजेच 0 टाईप करा व ओके करा. आपली व्हॅल्यू आलेली दिसून येईल. आपण जसे वरती कोड चेंज कराल त्याप्रमाणे इथे खाली आपलं व्हॅल्यू चेंज झालेली दिसून येईल. तर मित्रांनो, अशा दोन्ही प्रकारे आपण व्ही लुकअपचा फॉर्म्युला अप्लाय करू शकता. मित्रांनो, आपल्याला माझी ही व्हिडिओ समजली असेल व आवडली असेल अशी मी आशा करतो. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.